अमरावती मध्ये हर घर तिरंगा मोहिमेचा प्रचार वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। अमरावतीत पंतप्रधान मोदींचं पोस्टर फाडल्यानं भाजप आता आक्रमक होताना दिसतंय। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आता आपल्या सोबत आहे। प्रणय, नेमकं काय घडलंय? सौरव, आपल्याला माहिती आहे की 75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त सगळीकडे हर्षोल्लास हा दिवस साजरा करण्यात येतोय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर हर घर तिरंग्याचं जो अभियान आहे ते सुरू झालेलं आहे। अमरावती शहरामध्ये याची जनजागृती करण्यासाठी आमदार प्रवीण पोटे, जे भाजपचे आमदार आहे, त्यांच्याकडून 15 ते 20 वाहनं हे शहरामध्ये फिरत आहे आणि हर घर तिरंगाचं अभियानाचं जे जनजागृती करण्यासाठी करत आहे। परंतु आता थोड्या वेळा सकाळी 11 वाजता काही समाजकंटकांनी जर बघितलं तर हे आमदार प्रवीण पोटेंचं याच्यावर हे फाडलेलं पोस्टर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंसुद्धा पोस्टर फाडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता भाजपा जी आहे ते खूप आक्रमक झालेली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी। मला सांगा नेमकं काय झालं आणि किती वाहन असे फिरत आहे शहरात? असे जवळजवळ 20 वाहन अमरावती शहरामध्ये फिरत आहेत। घरघर तिरंगा हरघर तिरंगा याचा प्रचार करण्यासाठी देशभक्तीपर गीतं वाजवत आणि लोकांना आवाहन करत हे वाहनं फिरत आहेत। अतिशय सुंदर प्रतिसाद लोकांचा या सगळ्या उपक्रमाला आहे आणि या अशा उपक्रमाला प्रतिसाद असताना काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक या वाहनावर एका अर्थाने हल्ला केलेला आहे। याच्यावरचं मोदीजींचं पोस्टर, प्रवीण पोटे पाटलांचा जो फोटो आहे तो भाग आणि तिरंगा झेंड्याचा जो भाग आहे तो फाडण्याचा प्रयत्न केला आहे। आमचं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीने जरी हा उपक्रम प्रचाराचा राबवलेला असला तरी हा सर्वसामान्य जनतेचा, देशभक्तीचा आणि तमाम देशाच्या नागरिकांचा कार्यक्रम आहे। ज्यांचा कोणाचा पोटशूळ असेल त्यांनी हा जो अपमान केला हा भारतीय जनता पार्टीचा नाही तर या देशाचा, देशभक्तांचा आणि तिरंग्याचा अपमान या गाडीवर हल्ला चढवून केलेला आहे। हे कोण समाजकंटक आहेत आणि यांचे बोलविते धनी कोण आहेत याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। यासाठी आम्ही आता शहर कोतवाली पोलिसांकडे आलो आहे। आम्ही तक्रार दाखल करणार आहे। आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो, या समाजकंटकांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। सांगा, घटना 11 वाजता घडली, एकदम दिवसा ढवळ्या आणि कुठे हा तुमचा प्रचाराचा रथ होता आणि काय हे आलं का, काही सुगावा लागला का? कॉटन मार्केटच्या परिसरामध्ये ही घटना घडली। आमचे हे सगळे कार्यकर्ते यांना फोन आले, हे सगळेजण तिथे पोहोचले। आता असं आहे की ज्या दिवसा ढवळ्या जर कार्यक्रम घडलेला हा ही घटना घडलेली आहे तर पोलिसांना ते सगळं फुटेज वगैरे सगळं उपलब्ध होणार आहे। त्यांनी ते केलं पाहिजे, ते त्यांचं काम आहे, पोलिसांचं काम आहे। पोलिसांनी आरोपी शोधले पाहिजे कारण की हा जो हल्ला आहे हा या देशाच्या अमृत महोत्सवाच्या प्रसंगाला, देशावर देशाचा केलेला अपमान आहे, देशभक्तांचा केलेला अपमान आहे, तिरंग्याचा केलेला अपमान आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी याचा तातडीने प्रायोरिटीने याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि याचे बोलविते धनी कोण, ही कडी कुठपर्यंत पोहोचते, या प्रकारचा हल्ला करणारी मानसिकता कोणाची आहे हे तपासलं पाहिजे। काय वाटते आपल्याला, कोणाचा हात असू शकतो? नाही, असं आहे की आम्ही हवेमध्ये वार करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। याचं कारण असं आहे की कोण आहेत असे की ज्यांना देशाचा तिरंगा पाहिला जात नाही, कोण आहे असे की ज्यांना पंतप्रधान मोदीजींचा फोटो पाहिला जात नाही, कोण आहे असे की ज्यांना घर घर तिरंगा लावला जाऊ शकत नाही, अशी मानसिकता, अशी मनोवृत्ती जर अमरावतीमध्ये असेल तर ती ठेचली पाहिजे, त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। तर सर्व आपण बघितलं की भाजप खूप आक्रमक झालेले आहे आणि सध्या पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे सगळे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता काही थोड्या वेळापूर्वीच हे आता पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार करणार आणि ज्यांनी हे असं भ्याड कृत्य केलेलं आहे त्याला तातडीने अटक करावी अशी भाजपची मागणी आहे। धन्यवाद प्रणय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।